नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वा विषय भूगोल। बोर्डाच्या परीक्षेमध्ये 6 गुणांसाठी विचारण्यात येणारा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा। हा प्रश्न कशा पद्धतीनं लिहावा या संदर्भात काही ट्रिक्स आणि टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। प्रश्न क्रमांक 5, पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा। 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे। या प्रश्नामध्ये, अशा प्रकारच्या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला एकूण 4 विधानं दिली जातील। तर हे चारही विधानं आपल्याला सोडवायचे नसून या 4 विधानांपैकी कोणत्याही 2 विधानांची कारणे लिहिणं अपेक्षित आहे आणि प्रत्येक विधानाला कारणे लिहिण्यासाठी 3 गुण आहेत। अशी 2 विधानांची कारणे लिहिल्याच्यानंतर तुम्हाला 6 गुण मिळणार आहेत। याची काही उदाहरणं आपण बघू। पहिलं विधान आहे, भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत। याचं भौगोलिक कारण आहे, भारताचा पूर्व किनारा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे। पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आढळतात। भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही। भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे। गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदरांच्या विकासास पोषक ठरत नाही, त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत। दुसरं विधान आहे, ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही। याचं भौगोलिक कारण आहे, सर्वसाधारणपणे शीतकटिबंधातील देशात ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते। त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो। ब्राझील या देशाचे स्थान शीतकटिबंधात नसून ते उष्णकटिबंधात आहे। याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत, त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही। तिसरं विधान आहे, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते। याचे भौगोलिक कारण आहे, हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते। काही ठिकाणी तापमान 0 डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी आढळते। हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात। अतिथंड हवामान व बर्फाचे थर यामुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही। उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फही वितळू लागते, त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात, परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो। अशा प्रकारे हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ असते। चौथे विधान, भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे। याचे भौगोलिक कारण आहे, पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ 2.41% भूभाग भारताने व्यापला आहे। याउलट जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 17.5% लोकसंख्या भारतात आढळते। भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे, त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे। पाचवे विधान, ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते। यामागील भौगोलिक कारण आहे, सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या। या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या। ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणीपुरवठा व साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावरील साठा आढळतो। परिणामी ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास झाला आहे। परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात। त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते।
सहावे विधान, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे, यामागचे भौगोलिक कारण। मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते। भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विद्युत निर्मिती, लोह व पोलाद उद्योग इत्यादी क्षेत्रातील साधनांची मालकी व व्यवस्थापन यावर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे। भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रातील साधनांची मालकी व व्यवस्थापन खाजगी उद्योजक व शासन यात विभागलेले आहे। अशा प्रकारे भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे। सातवे विधान आहे, ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही, यामागील भौगोलिक कारण आहे। ब्राझीलमध्ये बहुतांश नद्यांतील विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे। ब्राझीलमधील बहुतांश नद्यांतील विसर्गाचा वेग जास्त आहे। ब्राझीलमधील नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात उंच सकल भूभाग आहेत, त्यामुळे हे प्रदेश दुर्गम बनले आहेत, म्हणून ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही। आठवे विधान आहे, ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत, यामागचं भौगोलिक कारण आहे। ब्राझीलमधील अनेक नद्या ब्राझील उच्चभूमीत उगम पावतात। ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते, त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नद्या या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहतात। या नद्या अटलांटिक महासागरास जाऊन मिळतात, त्यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत। नववे विधान, भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, यामागचं भौगोलिक कारण आहे। भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या निवासाच्या व इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे। भारतातील वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे। भारतात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे भारतातील विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे। प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे। भारतात प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी या समस्या वाढत आहेत। भारतात झूमसारख्या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येत वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे, त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे। दहावे विधान, लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे, यामागचं भौगोलिक कारण आहे। कोणत्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो। एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास संतगतीने होतो। एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास जलद गतीने होतो। अशा प्रकारे लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे। तर ही काही उदाहरणे मी आपल्याला सरावासाठी दिलेली आहेत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये भौगोलिक कारणे लिहा हा प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीनं सोडवता येईल। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनला क्लिक करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओवर अवश्य कमेंट करा। तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये शक्य तेवढ्या प्रमाणात शेअर करा। हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। थँक्यू, थँक्स अ लॉट।